याला नौकासन असं म्हटलं जातं। पहा, पहिल्या प्रकारामध्ये आपण पाय वरती केलेला आहे आणि असा अशा पद्धतीने पकडलेला आहे, दोन्ही पाय ट्राय करायचे असे। नंतर आपण दोन्ही पाय एकदम उचलून आपण पकडलेले आहेत, पहा 45 अँगल मध्ये। आपली मान, कंबर आणि आपल्या पायांमध्ये बोटीसारखा आकार यायला पाहिजे, म्हणून त्याला नौकासन असं म्हटलं जातं। या दुसऱ्या प्रकारामध्ये आपण हाताचे एल्बोज आपण खाली टेकवलेले आहेत, पहा, आणि पाय 45 अँगलमध्ये उचललेले आहेत। तिसऱ्या प्रकारच्या नौकासनामध्ये आपण पूर्ण खाली पाठीवर झोपलेलो आहोत आणि हात वरती सरळ करून आपण उठून पायाला ते टेकवलेले आहेत, पहा अशा पद्धतीने। आणि चौथ्या प्रकारामध्ये आपण दोन्ही पाय 45 अँगलमध्ये घेतलेले आहेत आणि हातसुद्धा आपण सरळ ठेवलेले आहेत, आपलं पाठ आणि मान उचलून, पहा अशा पद्धतीने। आणि शेवटचं नौकासन म्हणजे आपण पालता झोपलेलो आहोत, पहा, आणि आपण पाय असे पकडत आहोत, पहा, आणि मान आपण अशी वरती करायची आहे। ह्याच्यामुळे पूर्ण पाठीला, मांडीला आणि शिवाय पोटालाही छान स्ट्रेचिंग मिळतं।